सोशल मीडियावर अनोखे व्यक्तींशी मैत्री करताना सावध व्हा. गोंदियातील एका विधवा महिलेशी मध्य प्रदेशातील एका युवकाने फेसबुकवर मैत्री करून आधी लैंगिक शोषण करीत नंतर मुलीशी लग्न करून तिच्याकडून 1,99,000 रुपये घेत पळ काढला. पीडितने या संदर्भात पोलिसात तक्रार दाखल करताच 39 वर्षीय आरोपी दिलीप यादव याला गोंदिया पोलिसांनी पुण्यातून अटक केलेली आहे. गोंदिया शहरातील एका महिलेने पोलीस स्टेशन गोंदिया शहर येथे तक्रार दिली की फेसबुकद्वारे एका इसमाशी तिची ओळख झाली. त्याद्वारे त्याने तिला वेगवेगळे ठिकाणी लॉजवर वगैरे हॉटेलवर बोलून तिच्याशी जबरदस्ती शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि तिच्याकडून वेगवेगळी पैसे मागून परत करतो या उद्देशाने तिच्याकडून पैसे मागून घेतले आणि ते तिला परत केलेले नाही आहे. अशा प्रकारे तिची आर्थिक आणि शारीरिक फसवणूक केलेली आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे पुण्यावरून आणि तो सध्या PCR मध्ये आहे. हो, ती महिला विधवा आहे आणि विधवा असल्याचाच फायदा घेतला त्याने आणि तिला लग्नाचं आमिष दिलं वारंवार की माझ्या पत्नीशी मी सोडचिठ्ठी घेतली आहे असं सांगून तिला खोटं सांगून तिच्याशी लग्न केलं. आरोपी कुठल्या राज्यातला आहे आणि सध्या तो कुठे वास्तव्य करत होता? आरोपी आहे मध्य प्रदेशमधला, मेन राहणारा त्याचा पत्ता कायमचा आणि हल्ली मुक्काम त्याचा पुण्यात आहे.